नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपला क्लास वाला या यूट्यूब चॅनल मित्रांनो। आज आपण बघणार प्रथम सत्र परीक्षा 2022-23 इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 39 गुणांचा आपला पेपर असणार आहे। मित्रांनो, आपला मागील वर्षाचा पेपर आहे, आपण यामध्ये सराव पेपर म्हणून बघायचा आहे व यामधील काही प्रश्न नक्कीच आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये जशा तसे रिपीट होतील। चला तर सुरू करूया आजचा पेपर। यामध्ये बघायचा प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नासाठी बहुपर्याय उत्तरातील अचूक पर्याय निवडा। यामधील 1, प्रत्येक संच स्वतःचा टिंबटिंब असतो। अ, रिक्त संच। ब, उपसंच। क, छेद संच। द, शांत संच। यानंतर 2, खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? ए, 0.17। बी, 1.513। 7, 2, सी, 0.2746। आणि डी, 0.1000। यानंतर 3, 2x² + 5x³ + 7 या बहुकोटी बहुपदाची कोटी किती? ए, 3, बी, 2, सी, 5 आणि डी, 7। यानंतर 4, खालीलपैकी रेषीय बहुपदी कोणती? ए, बरोबर x + 5, बी, x² + 5, सी, x³ + 5 आणि डी, x⁴⁴। यानंतर बी, पुढील उपप्रश्न सोडवा। त्यामधील 1, वर्गमूळामध्ये 18 या करणीची कोटी लिहायचे। यानंतर 2, दिलेल्या बहुपदीचा प्रमाण रूपात m³ + 3 + 5m किती? यानंतर 3, x = 0 असताना x² + 5x + 5 या बहुपदीची किंमत काढायची। 4, दिलेला संच यादी पद्धतीने लिहायचा आहे, सम नैसर्गिक संख्यांचा संच आपल्याला कशा तरी यादी पद्धतीने येथे सोडवायचा आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणतेही 2 कृती पूर्ण करा। त्यामध्ये 1/3 = b/7 बरोबर, इथे बघायचं व्यवस्थितपणे आपल्याला ही जी आकृती दिली आहे या आकृती व्यवस्थित आहे बघायची। यानंतर 2, दिलेल्या आकृतीवरून पुढील संख्यातील घटकांची संख्या लिहायची। ते ए बी बघायचं आहे, ते व्यवस्थितपणे आकृती बघायची आणि त्यानुसार इथे आपल्याला चारही घटकांची इथे उत्तरं द्यायची आहेत। यानंतर 3, गुणाकार करा। ते 2 वर्गमुळामध्ये 2 + 18 तिथे व्यवस्थितपणे बघायचं आहे आणि इथे रिक्त स्थानांची इथे पूर्ती करायची आहे। यानंतर 2/छेदाचे परिमेयकरण करा। 1/√5, 3/50 या करण्याला सोपे रूप द्या। 4, पुढील संचांचा छेदसंच वेन आकृती दाखवा। ए, बरोबर 3, 4, 5, 7 आणि बी, बरोबर 1, 4, 8। 5, 0.37 ही परिमेय संख्या पी क्यूच्या रूपामध्ये लिहायची। प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा। यामध्ये इथे बघायचे आपल्याला ही एक कृती सोडवायची। यामध्ये काय, 2y² + 3y² + 5y - 4/y 1 हा भागाकार इथे पूर्ण करायचा आहे। तसेच 2 वर्गमुळामध्ये 2 व वर्गमुळामध्ये 5 या संख्या संख्यारेषेवर दाखवा। तसेच बी, पुढील कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहे। त्यामध्ये 1, चौकोन ABCD समांतरभुज चौकोन आहे, त्याला कोण ए व कोण बी च्या मापांचे गुणोत्तर 5/4 आहे, तर कोण माप कोण बीचे काढायचे आपल्याला। 2, गुणाकार करा। कंसामध्ये 5m³ + 2 आणि 2 त्यानंतर 2m² + m³ यांचा आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे। 3, जर n = 20 nb = 28 तर n संच b = 36 असेल तर पुढील संख्या काढायची। त्यानंतर 4, 2/3√7 छेदाचे परिमेयकरण करा। तसेच प्रश्न क्रमांक 4, कोणतेही 2 उपप्रश्न इथे सोडवायचे। त्यामध्ये 1, पुढील भागाकार संश्लेषण पद्धतीने सोडवायचा। इथे बघायचं आपला भागाकार इथे सोडवायचा। यानंतर सरळ रूप द्यायचं आहे, 8m² + 3m - 6 - 9m + 7 - 3m² - 2m - 4। तसेच 3, शेजारील वेन आकृतीत दर्शविलेल्या संचावरून खालील संच यादी पद्धतीने लिहायचे आपल्याला। तर इथे तरी आपल्याला इथे 5 संच इथे लिहायचे आहेत ए आणि बी अनुसार। प्रश्न क्रमांक 5, कोणताही एक उपप्रश्न सोडवा। त्यामधील पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा। 3 वर्ष 4 महिने 5 वर्ष 8 महिने। यानंतर 2, पुढील संच यादी पद्धतीने लिहायचं आहे, 1 ते 50 मधील मूळ संख्यांचा संच।